नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 तारखेला 15 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता प्रोविजनल मेरिट लिस्ट दिसलेले होते. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला होता. मला वाटतं मोस्ट ऑफ स्टुडंट्सनी ती प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली असेल. काय प्रॉब्लेम आहे, कुणाला काही डाऊट असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकतात. पण पुन्हा एकदा तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट कशी बघायची या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दिनांक 16 ते 18 सप्टेंबर मध्ये तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता, तुमची कास्ट चेंज करायची असेल तर ते कशा पद्धतीने कराल हे ह्या व्हिडिओद्वारे मी सांगायचा प्रयत्न करतो. तर प्रोविजनल मेरिट लिस्ट साठी तुम्हाला पोस्ट HSC डिप्लोमा 2021 ह्या वेबसाईट वरती तुम्ही गेल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्सच्या बरोबर पहिला ऑप्शन दिसतोय चेक युअर प्रोविजनल मेरिट स्टेटस. आता त्यासाठी विद्यार्थ्यांकडे ऍप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ अचूक टाकणे किंवा ती इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असणे खूप गरजेची आहे. तर आता माझ्याकडे एक ऍप्लिकेशन ID आहे, तुम्ही एंटर करतोय. डेट ऑफ बर्थ अचूक टाकायची आहे तुम्हाला आणि सबमिट कर. सबमिट केल्यावरती ह्या विद्यार्थ्याचं प्रोविजनल म्हणजे तात्पुरती टेम्पररी प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ही दिसत आहे. नाव दिसत आहे, कास्ट मध्ये असेल तर कास्ट, तुम्ही जे डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत त्या पद्धतीने कॅटेगरी आलेली आहे का, जेंडर बरोबर आहे का, तुमचं नावामध्ये काय मिस्टेक आहे का, जे ग्रुपचे मार्क PCB किंवा PCM असेल ते मार्क्स व्यवस्थित आलेले आहेत का, आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुम्हाला प्रोविजनल मेरिट नंबर बघायचा आहे. आता ह्या विद्यार्थ्यांनी TFWS ला नो केलेला आहे त्यामुळे ह्याचा TFWS मेरिट नंबर दिसत नाही. तर तो विद्यार्थी काय करू शकतो, दिनांक 16 ते 18 ह्या वेळेत त्याचा फॉर्म अनलॉक करून उत्पन्नाचा दाखला, TFWS साठी कुठलं डॉक्युमेंट लागतं, उत्पन्नाचा दाखला अपलोड करू शकतात आणि त्यानंतर त्याचा मेरिट नंबर हा TFWS कॅटेगरीमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर असं विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे सगळं. पुन्हा एकदा मी तुम्हाला शेड्यूल दाखवतो, जे ऑफिशियल शेड्यूल आहे कॅप्रॉन 1 त्याचा शेड्यूल मी तुमच्याशी पुन्हा एकदा डिस्कस करतोय. आता ह्या तारखा तुम्ही बघू शकताय, त्यामध्ये जसं की सांगितलं गेलं होतं की 15 तारखेला तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार होती, ती लागलेली आहे. मला वाटतं सगळ्यांनी त्यांचा प्रोविजनल मेरिट नंबर बघितलेला असेल. आता त्यानंतर खूप महत्वाचं व्यवस्थित ऐका, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरताना त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग होते, जसं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल पेंडिंग होतं, काही विद्यार्थ्यांचं EWS सर्टिफिकेट पेंडिंग आहे, काही विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचा दाखला सुद्धा नव्हता, तर असे विद्यार्थी जे आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग पडलेले होते, पेंडिंग राहिलेले होते, ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो खूप महत्वाचं आहे. दिनांक 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मध्ये ते विद्यार्थी ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता, अन्यथा तुमचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये राहील, म्हणजे जसा आहे त्या कॅटेगरीमध्ये तो सबमिट होतो. अर्थातच जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केले नाही, थोडक्यात EWS सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केले नाही, तर तुमचा फॉर्म हा ओपन मध्ये राहणार आहे. तुम्ही उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल अपलोड केला नाही, तुमचा हा फॉर्म ओपन मध्ये राहणार आहे. याचा अर्थ तुम्हाला कास्ट किंवा कॅटेगरीची जी स्कॉलरशिप मिळते त्याचं जे बेनिफिट मिळतं ते मात्र तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिनांक 16 ते 18 पर्यंत जे काही डॉक्युमेंट्स त्यांचे पेंडिंग राहिलेले आहेत ते अपलोड करणं गरजेचं आहे. जर त्यांना कास्ट मध्ये कास्ट बेनिफिट घ्यायचं असेल तर त्यांनी 18 तारीख लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर कुठलंही डॉक्युमेंट अपलोड केलं जाणार नाही किंवा कुठलंही लिंक ओपन राहणार नाही, त्यांना फॉर्म मध्ये कुठलाही चेंज करता येणार नाही. आता त्यानंतर दिनांक 19 सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, ती खूप महत्वाची आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आपल्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. हे तुम्हाला 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ती मेरिट लिस्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर समजणार आहे. तर त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मेरिट लिस्ट तर डिक्लेअर होते पण त्यानंतर पुढची स्टेप काय आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट होता
की सर आम्हाला मेरिट लिस्ट मध्ये कुठलं कॉलेज लागलेलं हे दिसलेलं नाही. पुन्हा एकदा विनंती करतो विद्यार्थ्यांना की तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये कुठलं कॉलेज मिळालेलं आहे हे दिसत नाही. त्यामध्ये फक्त तुम्ही ज्या कॅटेगरी मध्ये फॉर्म भरलेला आहे त्याच कॅटेगरीचा नंबर तुम्हाला दिसतो. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसी साठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या मार्कांप्रमाणे तुमचा मेरिट नंबर किती आहे एवढंच फक्त दिसतं. त्यामध्ये कुठल्या कॉलेजला नाव लागलेलं आहे किंवा बरेच मुलं मला फोन करून विचारत आहेत सर माझा मेरिट नंबर लागलेला मला कुठलं कॉलेज मिळालं तुमच्या कॉलेजला मिळेल का, तर असं काहीही नसतंय. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिपीट करतोय की त्या मेरिट नंबर मध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे त्यातून तुमचा महाराष्ट्र राज्यामधला नंबर दिसतो ह्याची खात्री करणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. आता त्यानंतर दिनांक 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला पहिला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय, कॉलेज निवडणे म्हणजे तुमच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला शासनाने अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की दिनांक 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत विद्यार्थी हा ऑप्शन फॉर्म भरतो. याचाच अर्थ काय, त्याला जे कॉलेज पाहिजे आहे तो त्याच्या पसंतीप्रमाणे निवडू शकतो. अर्थात काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असतं तर ते त्या पद्धतीने निवड करू शकतात त्यांच्या मेरिट प्रमाणे त्यांच्या घरा शेजारी किंवा त्यांच्या गावात त्यांच्या शहरात जिथं जिथं कॉलेज आहे त्यांची ती लिस्ट बनवून दिनांक 20 ते 22 मध्ये टाकू शकतात. ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकू शकताय. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज तुम्ही टाकू शकताय. हे टाकायचे आहेत कधी, दिनांक 20 ते 22 दरम्यान तुम्ही जिथे असाल तिथून भरू शकता किंवा शेजारी जर तुमच्या कुठलं फार्मसी कॉलेज असेल किंवा एखादं एफसी सेंटर असेल सुविधा केंद्र असेल तिथं जाऊन तुम्ही त्या सरांच्या किंवा तिथं जे शिक्षक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही कॉलेज निवडण्याची प्रोसेस पूर्ण करा. आणि त्यानंतर दिनांक 24 तारखेला ह्या तारखा लक्षात ठेवायच्या तुम्ही. पहिली तारीख किती आहे, 16 ते 18 मध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे, 19 मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर 20 ते 22 ही तारीख न चुकता जेवढ्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसीचा फॉर्म भरलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी 20 ते 22 मध्ये ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेज निवडणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे कॉलेज तुम्ही 20 ते 22 निवडताय म्हणजे ज्याची लिस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय त्याची तुम्हाला 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता ह्याच पोस्ट HSCच्या वेबसाईटवरती तुम्हाला 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता कुठलं कॉलेज अलाउड झालेलं आहे तुमच्या मेरिट प्रमाणे हे दिसणार. आणि कॉलेज अलाउड झाल्यानंतर तुम्हाला दिनांक 25 ते 27 ह्या दरम्यान तुमच्या लॉग इन मधून स्वतःच्या लॉग इन मधून ते कॉलेज जे 24 तारखेला तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे जे तुमच्या लॉग इन मध्ये दिसतंय त्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन फ्रीज ऑप्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज ऑप्शन करायचं आहे. जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल आणि तुम्हाला वाटतंय की नाही मला दुसऱ्या सेकंड राऊंडला जायचं आहे तर तुम्ही तुमच्या लॉग इन मधून सीट बेटरमेंट करून 1000 रुपये म्हणजे 1000 रुपीज भरणं गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेलं असणार आहे 24 तारखेला त्या सर्व विद्यार्थ्यांनी 25 ते 27 दरम्यान त्यांच्या लॉग इन मधून जाऊन 1000 रुपीज पेड करणं आणि तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे मग तो बेटरमेंट असेल फ्रीज असेल किंवा एक नंबरचं कॉलेज जर तुम्ही टाकलं असेल तर ते ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज होतं. त्यामुळे एक नंबरचं ऑप्शन तुम्ही कॉलेज निवडताना खूप काळजीपूर्वक टाका जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंत समजलेलं आहे. अजूनही काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये मॅसेज करा आणि काही प्रॉब्लेम्स क्युरी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. सो थँक्यू सो मच. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.